सीतारी आरोपी दुसरे दिसा परतून दृष्टांत झालो की उत्तर दिशेक वर आणि जुई तो मूर्ती चढ जातली तो बोल त्याप्रमाणे त्यांच्या ते घेऊन आले आणि पहिण पावतरी ती जड झाली आणि ती मूर्ती तिथे बोलले परतून त्या दिसा दृष्टांत झालो की जुई काय वचलत्वाचा आणि सुभत्स धेनू ज्या जाग्याचेर आपली दुधाची धार सोडली तरी त्यात रामाची स्थापना करा आणि दुसरी दिसा प्रत्येकाच्या या कुशावती देशाच्या देगेचेर ते खत टाकत असेल आणि त्या रानात ती दुधाची सुवत झाली आणि तुम्ही त्याने ती मूर्ती स्थापन केली आणि त्या वेळाचे अनेक दृष्टांत झाला की राम सीता आणि लक्ष्मण ही प्रत्येकाने मठात स्थापन केली आणि दुसरी दिसा दृष्टांत ऋषीवन होतात आणि तुम्ही ती मारुती स्थळात मारुती ऋषीवना स्थापन केला होता म्हणजे ही 1656 वर्षात आता 367 वर्ष झाल्या आणि ह्या 367 वर्षात रामनवमीची ही जवळ 365 वर्ष झाले रामनवमी त्याप्रमाणे चालतात आणि तरी सुद्धा चालताना एक रामनवमीचं भंडर होत असं रामजन्माचे राम रामनवमीचे दिसागत चालतात आणि तेव्हा रामनवमीचा चल बतालो आणि वत वतात ते मारुतीचे एक गुढ असा आणि ती नारायण बुद्धाचे लांचे ज्ञान असा तर रोज त्यांना रातचं 12 सुमार बंद पडलं उडी वत ना त्या बोलतो ते रामचंद्र तीर्थामध्ये सगळं आयुष्य आधी झालं तर त्या वेळाचे संध्याकाळ आणि पुर्तुगीजांमध्ये पाचे बालपण शिरले आणि त्या संध्याकाळात त्या रागांतो की ते विपद जवळीला ते काही काही म्हणून आले त्याने नाल लाचीर की हे केले उमाळलो आणि त्या झाले नारायण होता म्हणत बोला आणि दूरच पडला आणि त्यानंतर तर रोज पडलो आणि आधी जी प्रथा असा ती रातचे 12 एका समोर पावतात त्या ते वर समोर नाल उघडतात आणि जवळजवळ हजारा एक वरल असतात आणि ती रात्र 3 वरांची दोन तशी या मठाच्या हातून आज या 543 वर्षात आपले 24 स्वामी झाले आणि आपाचे स्वामी जे असतात 2 वर्षापर्यंत जे पिठा राहिले ते विद्याधिष्ठित स्वामी जे आजकरण झाले मेकॅनिकल इंजिनियर हे उषा विद्वान माणूस आणि प्रत्येकाच्या मठाचे इतिहास असा खूप मोठा त्याने आता मूळ जो असा तो सांस्कृतिक क्षेत्रात जो धार्मिक क्षेत्रात अध्यात्मिक क्षेत्रात या तो सगळ्या तो काम करतात शैक्षणिक क्षेत्रात काम करतात आणि वैद्यकीय क्षेत्रात पदवीर सध्या कामात 30 वर्षापूर्वी 35 वर्षापहिले ते घोष घुसेले फ्री हॉस्पिटल बांधला एक स्कूल करता फ्री एक देऊळ असा वृद्धाश्रम असा आणि त्याने फाटल्या आज कितलेले आमचे जे प्रसंग ज्यांना ऐकायला भारतातलं बाहेर लोक असतात अवय मुंबईचे त्रास तरी आज मंगळुरासारख्या वृद्धाश्रम असा तर आमचे हॉस्टेल मधलं आमचे उघडी जे भुरगी शिकतात त्यांचे काही गावपा खातीर बेळगावचे हॉस्टेल असा भुरग्या शिकपा खातीर आणि अनंतनगर बेंगळुरा त्यांनी 3 वर्षांपैकी एक 100 रुमाचे हॉस्टेल मधला ओनली लेडीज जी वर्किंग लेडीज आहेत 400 बेडाचे आणि जे